नमस्कार मित्रांनो सात डिसेंबर दोन हजार बावीसचे डेली न्यूज अनालिसिस आपण बघत आहोत याच्यामध्ये मोस्टली फायनान्शियल न्यूज आपल्याला काय करायचं आहेत तर बघायच्या आहेत बघा तर चला आपण बघूया वन बाय वन फायनान्शियल न्यूज पहिली फायनान्शियल न्यूज जी आहे ते रशियाच्या बाबतीमध्ये आहे रशिया ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने विचारात घेतले मागचे तर या दोन महिन्यामध्ये भारताला सर्वात जास्त ऑइलचा सप्लाय करणारा देश आहे बघा आता रनिंग चालू आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये तरी भारताला चांगल्या प्रकारे ऑइलचा सप्लाय जो आहे त्या रशियाच्या मार्फत करण्यात आलेला आहे कुठलं ऑइल आहे तर क्रूड ऑइल जे आहे ते आता याच्यामध्ये आपण थोडी लिस्ट बघितली तर सर्वात जास्त रशियाच्या मार्फत ऑइलचा सप्लाय केलेला आहे एकवीस टक्के त्याच्यानंतर देश येत आहे तो इराक इराकच्या मार्फत वीस टक्के ऑइलचा सप्लाय केलेला आहे त्याच्यानंतर आहे सौदी अरेबिया सौदी अरेबियाच्या मार्फत तेरा टक्के ऑइलचा सप्लाय इंडियाला करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नेक्स्ट जो आहे तो यू एस अमेरिका जो आहे यू एस ए याच्यामार्फत दहा टक्के क्रूड ऑइलचा म्हणजेच ऑइलचा सप्लाय भारताला करण्यात आलेला आहे आणि नंतर आहे ते यू ए ई यू एई म्हणजे आपण दुबई म्हणतो ना तसं त्याला युमा युनायटेड अरब इमिरेट्स म्हटलं जातं तर सात इमिरेट्सच्या मार्फत ते बनलेलं आहे तर याच्यामार्फत नऊ टक्के ऑइलचा सप्लाय भारताला करण्यात आलेला आहे बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बघितलं सगळ्यात जास्त ऑइलचा सप्लाय जो आहे तो भारताला रशियाच्या मार्फत करण्यात आलेला आहे बघा ओके अशा प्रकारची ही महत्वाची न्यूज आहे नेक्स्ट मुद्दा जो आए है गया। आहे फक्त हे आर्टिकल समजून घ्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर इन्व्हेस्टर जे आहेत फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरच्या मार्फत जे रुपीज डेनोमिनेटेड बॉन्ड असतात म्हणजे जो बॉन्ड असेल त्याचं रूपांतर रुपीज मध्ये केलं जाऊ शकतं तर या बॉन्डचं रुपीजमध्ये रूपांतर करत असताना याच्यावरती जे काही या मी म्हणेल की इंटरेस्ट रेट जो भेटायचा जो व्याजदर जो भेटायचा तर त्याच्यावरती जो टॅक्स लावला जात होता तो पाच टक्के टॅक्स काय केला तर कमी केलेला आहे बट येणाऱ्या बजेटमध्ये याच्यावरती काय या डिसिजन घेतला जाईल का ते आपल्याला कळून जाईल म्हणजे समजा जर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरच्या मार्फत दहा हजार करोडचा बॉन्ड घेतला असेल अमाऊंट खूप मोठीच असते त्यांची आणि त्याच्यावरती समजा दहा टक्के इंटरेस्ट रेट असेल म्हणजे एक हजार करोड रुपीज इंटरेस्ट रेट भेटत असेल तर याच्यावरती पाच टक्के जो टॅक्स आहे त्याच्यामध्ये कन्सेशन भेटत होतं जो टॅक्स गव्हर्नमेंटला जात होता तो आता याच्यावरती येणाऱ्या कार्यकाळामध्ये बजेटमध्ये काय मांडणी केली जाते का नाही आहे ते आपल्याला समजून जाईल फक्त लक्षात ठेवा की रुपीज डेनॉमिनेटेड बॉन्ड जे आहे त्याच्यावरती फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर जे असायचे त्यांना पाच टक्के के काय केलं जात होतं टॅक्समध्ये कन्सेशन कंसेशन दिला जात होत बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो सेंट्रल प्लॅनिंग एमनेस्टी स्कीम फॉर द एक्सपोर्टर भारतातून परकीय देशामध्ये जो माल पाठवला जातो त्याला एक्सपोर्ट करणं असं आपण म्हणतो तर एक्सपोर्टर जे आहेत या एक्सपोर्टरना एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मार्फत काय केलं जात आहे तर एक प्रकारची स्कीम तयार केली जात आहे एमनेस्टी स्कीम म्हणलेलं आहे तर ती स्कीम एक्झॅक्टली काय आहे स्कीम तयार झाल्यानंतर आपल्यापर्यंत कळेल जस्ट माहिती असून द्या की भारतातून जो परकीय देशामध्ये माल एक्सपोर्ट केला जात आहे त्याला एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा आहे बघा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो इंडिया टेबल्स एस जी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे ते जी डिजिटल इन्फ्रा ऍज अ की प्रायोरिटीज भारताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की जी ट्वेंटीची मिटिंग इंडियामध्ये होणार आहे जी ट्वेंटी मध्ये दे एकोणीस देश आहे त्याचबरोबर युरोपियन युनियन मधील दे सत्तावीस देश असे टोटल बघितलं तर वीस देश आहेत म्हणजे एक संघटना येत आहे आणि एकोणीस देश येत आहे जगातील सगळ्यात मोठी इकॉनॉमी असणारी ही काय आहे तर जी ट्वेंटीची मिटिंग आहे आणि जी ट्वेंटीची मिटिंग इंडियामध्ये होणार आहे त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून ती एकदम बेस्टच आहे आणि याच्यामध्ये जी ट्वेंटीचा शेर्पा म्हणून कोण कार काम करत आहे तर अमिताभ कांत जे आहे ते या जी ट्वेंटीचे शेर्पा म्हणून काम करत आहे आता जी ट्वेंटीमध्ये भारताच्या प्रायोरिटी कशा संदर्भात असू शकतात बघा एक म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सत्र आहेत याच्यामध्ये चांगलं आरोग्य असेल दारिद्र्याचं प्रमाण कमी करणं असेल त्याचबरोबर रोजगार निर्मिती करण्यासंदर्भात असेल स्पेस आरोग्याच्या संदर्भातल्या सोयीसुविधा असतील तर असे एकूण सतरा एस डी जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्याच्यावरती फोकस केला जाणार आहे इंडियाच्या मार्फत त्याचबरोबर डिजिटल इन्फ्रा जो आहे देशांतर्गत डिजिटल इन्फ्रावरती पण फोकस केला जाणार आहे अशा प्रकारचं काय आहे तर या जी ट्वेंटीच्या मीटिंगमधील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत त्याच्यावरती डिस्कशन केलं जाणार आहे जस्ट माहिती असून दे जी ट्वेंटीच्या इंडिया इंडियामध्ये होणार आहे बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो जी एस टी कौन्सिल मे लोअर टैक्स ऑन हेल्थ इन्शुरन्स आपण जर हेल्थ इन्शुरन्स विचारात घेतली तर हेल्थ वरती जवळपास बारा टक्के टॅक्स लावला जात आहे बघा जीएसटी रेट ऑन हेल्थ इन्शुरन्स ट्वेल्व्ह पर्सेंट फ्रॉम द करंट रेट ऑफ एटीन पर्सेंट सॉरी अठरा टक्के टॅक्स जो आहे तो हेल्थ इन्शुरन्सवरती लावला जात आहे बघा जीएसटी मार्फत जीएसटी टॅक्स जो आहे तो हेल्थ इन्शुरन्सवरती अठरा टक्के आहे तर तो, तो बारा टक्के करायचा आहे असं जीएसटी कौन्सिलच्या मार्फत काय केलेलं आहे तर मे बी डिसिजन घेतलं जाऊ शकतं असं सांगण्यात सा आलेलं आहे बघा आपण बघितलं की जीएसटी जे आहे जीएसटीचा टॅक्स स्लॅब जो आहे तो झिरो पर्सेंट फायव्ह पर्सेंट ट्वेल्व्ह पर्सेंट आहे अठरा पर्सेंट एटीन पर्सेंट आहे ट्वेंटी एट पर्सेंट आहेत याच्यामध्ये अठरा टक्केच्या टॅक्स लॅबमध्ये काय होतं तर हे येत होतं आता त्याला बारा टक्केच्या टॅक्स लॅबमध्ये ऍड केलं जाईल जीएसटीची जी कौन्सिल आहे जीएसटी कौन्सिल काय त्याला जी एस टी परिषद म्हटलं जातं तर जीएसटी परिषदेच्या मार्फत हे टॅक्स लॅब जे असतात या टॅक्स टॅक्सलॅबमध्ये कुठल्या वस्तूंचा समावेश करायचा आहे कुठल्या सेवांचा समावेश करायचा आहे तो डिसिजन घेतला जातो आणि जीएसटी कौन्सिल जी आहे ती भारतीय संविधानिक कलम दोनशे एकोणऐंशी ए अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे आपल्याला जुलै पासून एक जुलै दोन हजार सतरापासून पासून काय करण्यात आलं जीएसटी भारतामध्ये लागू करण्यात आलेलं आहे काही गोष्टी सोडल्या जसं अल्कोहोल असेल त्याचबरोबर पेट्रोल असेल पेट्रोल डिझेल असेल त्याच्यानंतर आणखी इतर ज्या वस्तू येत आहेत जसं तंबाखू वगैरे असेल टोबॅको हो असेल तर याच्यावरती जीएसटी काय केला जात नाही तर लावला जात नाही थोडक्यात जीएसटी मधून हे एक्झम करण्यात आलेलं आहे पण याचा येणाऱ्या कार्यकाळामध्ये समावेश केला जाऊ शकतो याच्या पाठीमागचं पण रिझन होतं की या ज्या वस्तू ज्या आहेत या वस्तूंच्या मार्फत राज्यांना चांगला रेव्हेन्यू भेटत होता त्यामुळे यांचा समावेश जीएसटी मध्ये करण्यात आलेला नव्हता पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकतो ठीक आहे हे आपण इथं काय काय बघितलं जीएसटी म्हणजे काय आपण समजून घेतली गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे बघा जे इनडायरेक्ट टॅक्स जे आहेत या इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय केलेलं आहे तर जीएसटी हा एक भाग येत आहे जीएसटी म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स म्हटलं जातं याच्यामध्ये कस्टम टॅक्स असेल एक्साइज टॅक्स असतील सेल्स टॅक्स असतील सगळ्या टॅक्सना एकत्रित केलेल्या जीएसटी मध्ये बघा त्याचबरोबर जीएसटी मध्ये ज्या वस्तूंचा समावेश करायचा आहे सेवांचा समावेश करायचा आहे हे कोणाच्या मार्फत ठरवलं जातं जीएसटी कौन्सिलच्या मार्फत हे डिसिजन घेतले जातात बघा ठीक आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो इकॉनॉमिस्ट कॉल फॉर लार्जर पेन्शन मॅटरनिटी बेनिफिट्स इन बजेट फॉर फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस बावीस तेवीस चोवीसचं चा जर फायनान्शियल एअर बघितलं तर इकॉनॉमिक्सच्या मार्फत काय सजेस्ट करण्यात आलेले आहे की लार्जर पेन्शन जे आहे आपण इंडियामध्ये बघितलं तर इंडियामध्ये पेन्शन स्कीम जे आहे बऱ्यापैकी दिली जात आहे पॅरामिलिटरीला पेन्शन स्कीम बंद करण्यात आलेली आहे बट आर्मी असेल इतर ज्या क्षेत्रामध्ये पेन्शन स्कीम चालू आहे मॅटर्निटी बेनिफिट्स म्हणजे काय ज्या महिला गरोदर असतील त्याचबरोबर ज्या महिलांना म्हणजे ज्यांचे डिलिव्हरी झालेले असेल तर त्यांच्यासाठी बेनिफिट्स देणं हे काय तर गरजेचं आहे आणि याच्यावरती येणारं जे बजेट असणार आहे या बजेटमध्ये याच्यावरती काय केलं जाणार तर डिस्कशन केलं जाणार आहे त्यांच्या संदर्भात चांगल्या प्रकारच्या काय केल्या जातील तर फायनान्शियल स्कीम जे असतील अपकमिंग बजेटमध्ये काय केले जातील पद्धतीतील मांडल्या जातील असं इथे सांगण्यात आलेलं आहे बघा बजेटच्या बाबतीमध्ये बघा बजेट जे आहे ते एक फेब्रुवारीला येणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसला बजेट काय केलं जाईल तर मांडलं जाईल त्याच्या अगोदर काय केलं जातं तर इकॉनॉमिक सर्वे जे आहे इकॉनॉमिक सर्वे हा मांडला जातो आता इकॉनॉमिक सर्वेमध्ये देशाच्या पा मागच्या एका वर्षामध्ये म्हणजे दोन हजार बावीस तेवीस म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रकारे चेंजेस झाले होते याच्या संदर्भात काय केलं जातं तर डिस्कशन केलं जातं बघा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा जो आहे तो पॅन कार्ड बाबतीमध्ये आहे वन स्टॉप शॉप फॉर इन्व्हेस्टर इन्वेस्टरच्या दृष्टिकोनातून वन स्टॉप करण्याच्या दृष्टिकोनातून बघा पॅन टू बी अ की टू सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम फॉर द बिझनेसेस वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सिंगल विंडो जे आहे ते पॅन कार्डला विचारात घेऊन केली जाईल असं काय केलं तर भारत सरकार विचार करत आहे काय काय मुद्दे आहेत याच्यामध्ये द नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम प्लॅन्ड बाय द डेट फॉर द प्रमोशन ऑफ द इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड एम टू मेकिंग इट्स इजिअर टू इन्व्हेस्टर टू सेटअप युनिट्स म्हणजे इन्व्हेस्टरला युनिट सेटअप करण्याच्या दृष्टिकोनातून एक इझिएस्ट आणि चांगल्या प्रकारचा मार्ग भेटावा या उद्देशानं पॅन कार्डच्या मार्फत काय केलं जाणार आहे तर एक सिंगल विंडो क्रिएट केली जाणार आहे असं म्हणण्यात आले आहे बघा द आयडिया इज टू स्पियर इन्व्हेस्टर अँड ट्रबल ऑफ द रनिंग फ्रॉम द वन डिपार्टमेंट टू द अनदर आता काय केलं जाते बघा इन्व्हेस्टर असेल त्याला एका डिपार्टमेंट करून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे जर समजा एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर पाठवलं जातं पण पॅन कार्डच्या मार्फत काय केलं जाणार की एकाच ठिकाणी तुम्हाला वन सिंगल विंडोच्या मार्फत क्लिअरन्स देऊन तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्टअप करू शकता ठीक आहे तर असं इथं सांगण्यात आलेलं आहे बघा तर अशा प्रकारचे काय मतदार न्यूज आहेत माहिती असणं काय तर खूप गरजेच्या आहेत मी तर थांबतो जैन मित्रांनो